मित्रांनो, मी काव्या केकेच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर ट्रेलर तर तुम्ही बघितलाच आहे आणि तुम्हाला कळालंच असेल आपण आज बनवणार आहोत तंदुरी पापलेट। आता तंदुरी पापलेट खाण्यासाठी हॉटेलमध्ये जायची अजिबात गरज नाही, अगदी घरच्या घरी आपण तंदुरी पापलेट बनवू शकतो आणि आपण त्याला एक थोडासा वेगळा टच म्हणजे स्मोकी फ्लेवर सुद्धा देणार आहोत। आणि मी ट्राय केले, अगदी अप्रतिम होते। तर चला, वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर तंदुरी पापलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। इथे मी एक पापलेट स्वच्छ धुवून त्याला मी उभा चिरा दोन्ही साईडने मारून घेतलेले आहेत। इथे मी एक टेबलस्पून तांदळाचं पीठ, एक टेबलस्पून रवा, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, हाफ टीस्पून हळद, एक टेबलस्पून गरम मसाला, हाफ टीस्पून धने पावडर, हाफ टीस्पून जिरा पावडर, एक टेबलस्पून लाल तिखट, तेल, हाफ लिंबू घेतलेला आहे इथे मी। इथे मी कोकमाचं पाणी घेतलेलं आहे, एक कोळसा घेतलेला आहे। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर मॅरिनेशनसाठी इथे मी आधी जिंजर गार्लिक पेस्ट घातलेलं आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठसुद्धा आपण आता याच्यात ॲड करूया। थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा आहे याच्यामध्ये आणि ते थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर पाणी न ॲड करता आपण जो कोकम भिजत ठेवलेला त्याचं पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे। कोकमामुळे आपल्या फिशला खूप अप्रतिम चव येते। तर आता आपण पापलेटलासुद्धा मॅरिनेट करायला घेऊया। तर ह्याला मी आधी मीठ लावून घेतलेलं आहे जेणेकरून मीठ आतपर्यंत जाईल आणि मच्छीला खूप छान अशी चव येईल। लिंबाचा रससुद्धा थोडा ॲड करायचा आहे आणि कोकम ॲड करा, त्यामुळे लिंबाचा रस थोडा ॲड केला तरीही चालेल। वरून आता मी कोकमसुद्धा त्याच्यावर चोळून घेते जेणेकरून कोकमाचा रससुद्धा आतपर्यंत जाईल। आता ह्याला आपण मसाला लावून घेऊया आणि हा मसाला अगदी व्यवस्थित त्या आपण जिथे कट केलेला आहे तिथेसुद्धा आपला मसाला व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचा आहे। आणि ते ओलामध्ये सुद्धा आपण जिथून स्वच्छ केलेली मच्छी त्याच्या आतमध्ये सुद्धा मी भरून घेते जेणेकरून आपलं एकदम मस्त अशी स्टफिंग होईल पापलेट। आणि आता आपले पापलेट रेडी झालेली आहे। आता ह्याला कोटिंगसाठी इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता ते आपण वरून पापलेटला व्यवस्थित असं लावून घेऊया। पापलेटला चांगला क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण व्यवस्थित असं तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये त्याला कोट करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं पापलेट कोट झालेलं आहे। आता इथे गॅसवर मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला पापलेट ठेवायचं आहे। ह्या पापलेटला मी वरून दोन्ही साईडने थोडं तेल लावून घेणार जेणेकरून आपलं पापलेट प्रॉपर फ्राय होईल। तेल लावणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका। आठवणीने एकेका साईडला पलटी मारताना थोडं तेल लावत जा म्हणजे तो ड्राय होणार नाही। आणि जर तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही चिमट्यामध्ये तुमचं पापलेट धरून ते वरती गॅसवर तुम्ही दोन्ही साईडने फ्राय करू शकता। आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आमचा आपला पापलेट रोस्ट झालेला आहे। तुम्ही चेक करून घ्या, मी आता टूथपिकच्या साईने चेक केले तर आपलं पापलेट इथे रेडी झालेलं आहे। दोन्ही साईडने एक 2 ते 3 मिनटं तुम्ही त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्या। तर पापलेटला तंदुरी पापलेटला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी कोळसा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावर तूप टाकायचं आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून पूर्ण पापलेटला एक स्मोकी फ्लेवर येतो। मित्रांनो, मी ही रेसिपी ट्राय केलेली आणि अप्रतिम होते। तुम्ही घरी नक्की म्हणजे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। प्रत्येक घासाघासाला तो एक स्मोकी आणि तंदुरी फ्लेवर येतो ना, त्याची मजाच वेगळी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा नक्की शेअर करा। केकेज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।